माझं नाव कृष्णदत्त शिवाजी कदम. आम्ही सांगलीवरून आलेलो आहे. सांगली जिल्ह्यातून कडेगाव तालुक्यातून आम्ही आलो आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये आम्हाला डॉक्टरने सांगितलं हार्ट ब्लॉकेजचा प्रॉब्लेम आहे म्हणून. त्यासाठी आम्हाला मित्रांच्याकडून माहिती मिळाली की माधोबागला ट्रीटमेंट होते. आम्ही इथं सप्टेंबरमध्ये ट्रीटमेंट घेतली. 8 दिवस ॲडमिट होऊन इथून ट्रीटमेंट केल्यानंतर आम्ही गेलो. पहिले 2-3 महिने आम्हाला एकदम रिझल्ट व्यवस्थित वाटले. तिथून आम्ही आता फॉलोअप घेतो आहे. प्रत्येक महिन्याला सप्टेंबरपासून आम्ही कंटिन्यू येतो आहे सप्टेंबरपासून. तर नंतर आता आम्हाला म्हणजे फॉलोअपच्या वेळेस पण जरा अडचणी येत आहेत. फॉलोअप घेतल्यानंतर डॉक्टर आता आहेत ते व्यवस्थित आहेत, परंतु आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला इमर्जन्सी त्रास होतो आहे 15 दिवसातून. तर कॉल केल्यानंतर डायरेक्ट डॉक्टरशी कॉन्टॅक्ट होत नाही. मग इथं रिसेप्शन काही डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करून देत नाहीत किंवा जोडून देत नाहीत. मग त्यामुळं आम्हाला थोडेसे अडचण येते. मग आम्हाला एवढ्या लांबून मग पुन्हा यायचं म्हटल्यानंतर खूप अडचण येते. मग आम्हाला लोकल ॲलोपॅथी डॉक्टर जायला लागते. मग ते डॉक्टर दुसरे औषध देत आहेत आणि त्यामुळं आम्हाला जरा म्हणावं असं रिस्पॉन्स व्यवस्थित तसा इथून भेटेनं झाला आहे. आम्ही येतो आहे, आमच्या पद्धतीनं आम्ही ही करतो आहे. तर आता माझी पत्नी जी स्वतः पेशंट आहे ती तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर सांगेल. सप्टेंबरमध्ये डिटेक्ट झाल्यानंतर